नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमित एकतपुरे ग्रीन केअर ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे. मी आता सध्या बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणचे प्रगतशील द्राक्ष बागायत आहेत परशुराम झगडे साहेब यांच्या या प्लॉटवरती मिलीबगची समस्या होती. यांनी 14 डिसेंबर 2023 रोजी आपले ICR प्रमाणित ग्रीन केअर ॲग्रोचे क्लिक्स वापरले होते. आज तारीख आहे 21 डिसेंबर 2023. यांना स्प्रे घेण्याअगोदर ह्या प्लॉटची काय अवस्था होती आणि स्प्रे घेतल्यानंतर कसा त्यांना रिझल्ट भेटूया त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार साहेब. नमस्कार. तर साहेब, आपण ग्रीन केअर ॲग्रोचे ICR प्रमाणित ग्रीन केअर ॲग्रो क्लिक्स वापरले होते, तर स्प्रे घेण्याअगोदर स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट जाणून आला? स्प्रे घेण्याअगोदर हां पूर्णपणे गड असा मिलीबगने जॅम केलता, चिकट होता पूर्णपणे, आणि तो आपण स्प्रे घेतला त्यानंतर त्यांनी सुकवा धरलाय. जो घरात होता त्याने सुकवा धरलेला आहे आणि प्लस म्हणजे वलांड्यावर जी पाजरत होता ती वलांडा सुद्धा आपला सुकला गेलेला आहे. आणि दुसरं म्हणजे घराला लष्टर वाढलंय, आपल्या लष्टर वाढलंय, लष्टर वाढलंय घराला, चकाकी मस्त वाटते. शेतकरी मित्रांनो, आपण कोणताही घड बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आहे 5 ग्रॅम प्रति लिटर. याचा स्प्रे घेण्या अगोदर हे 3 ते 4 तास, कमीत कमी 4 तास भिजा ठेवायचे आहे आणि किमान 4:30-4 नंतर हे स्प्रे घ्यायचं आहे. पूर्ण वलांडे खोड घड धुवून घ्यायचे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, बाजारपेठेमध्ये बरेच मिलीबगसाठी औषधे उपलब्ध आहेत, तर शेतकरी मित्रांना याचा रिझल्ट भेटत नाही. तर एकदा ICR प्रमाणित ग्रीन केअर ॲग्रोचे जे क्लिक्स आहे एकदा आपण वापरावे, 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल. साहेबांना जसा रिझल्ट आला तसा आपल्याला 100% रिझल्ट भेटणार. साहेब, आपण जे ग्रीन केअर ॲग्रोचे क्लिक्स वापरले आहे समाधान आहात? समाधान आहे, पूर्णपणे समाधान आहे. रिझल्ट आज चांगला आहे त्याचा, आपल्याला काही अडचण नाही त्याच्यापासून. आणि त्याच्यापासून साईड इफेक्ट बी काही जाणवलं नाहीत आपल्याला, म्हणजे बाबा कॉर्चिंग बिर्चिंग काही येत आहे का असं काहीच आलं नाही, एकदम मस्त आहे, काहीच अडचण नाही. आणि मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी अवश्य वापरावं, हे काहीच अडचण नाही. ठीक आहे, धन्यवाद.